कविता कोणास ठाऊक कसा। हॅलो स्टुडंट्स, आय मिस अश्विनी अडसूळ इज गोइंग टू टेक मराठी लेक्चर अँड आवर टॉपिक नेम इज पोएम। आज आपण एक पोएम म्हणजेच कविता शिकणार आहोत। या आधीच्या तासिकेंमध्ये आपण बऱ्याच कविता शिकलेले आहोत, तर मुलांनो आज आपण अशीच एक नवीन कविता शिकणार आहोत। त्या कवितेचे वाचन तसेच गायन करायला शिकायचे आहे। तर मुलांनो त्या कवितेचे नाव आहे कोणास ठाऊक कसा। या कवितेचा अर्थ आपण सुरुवातीला जाणून घेऊया। पुढे दिलेले चित्रात कोणता बरं प्राणी आहे? तर तो आहे ससा। सशालाच आपण इंग्रजी भाषेत रॅबिट असे बोलतो। तर मुलांनो आज आपल्या देखील कवितेत असाच एक ससा आहे आणि आपण अशाच एका सशावरती आजची कविता ऐकणार आहोत। या कवितेमध्ये देखील सशाने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आता आपण पाहूया की सशा हा काय 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 करत आहे आपल्या या कवितेत। बिफोर टू स्टार्ट द एक्सप्लेनेशन वी विल रीड द पोएम। सुरुवातीला आपण कवितेचे वाचन करणार आहोत। कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा। सशाने म्हणले पाढे, भरभर वाचले धडे। सशाने म्हणले पाढे, भरभर वाचले धडे। गुरुजी म्हणाले शाब्बास, ससा म्हणाला करापास। गुरुजी म्हणाले शाब्बास, ससा म्हणाला करापास। कोणास ठाऊक कसा, सरकशीत गेला ससा। सशाने मारली उडी, भरभर चढली शिडी। सशाने मारली उडी, भरभर चढली शिडी। विदूषक म्हणाला छान छान, विदूषक म्हणाला छान छान। ससा म्हणाला हवेपान, ससा म्हणाला हवेपान। कोणास ठाऊक कसा, पण सिनेमात गेला ससा। कोणास ठाऊक कसा, पण सिनेमात गेला ससा। सशाने केली फायटिंग, छानपैकी केली ॲक्टिंग। सशाने केली फायटिंग, छानपैकी केली ॲक्टिंग। डायरेक्टर म्हणाला वा वा, ससा म्हणाला चहा हवा। डायरेक्टर म्हणाला वा वा, ससा म्हणाला चहा हवा। आता आपण कवितेचे स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। चला तर मग पाहूया काय आहे कवितेत दिलेले। सुरुवातीला ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या आपण वाचूया। कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा। तर मुलांनो सुरुवातीच्या दोन ओळींमध्ये कवी सांगत आहे व आपल्याला विचारत आहे की अचानक ससा हा कसा काय माहीत नाही पण शाळेत गेला, आणि तो शाळेत गेला त्यामुळे काय काय झाले याविषयी तो विचार करत आहे। यानंतरच्या आपल्या ओळी आहेत सशाने म्हणले पाढे, भरभर वाचले धडे। तर मुलांनो या ओळींमध्ये कवी आपल्याला सांगत आहे की ससा हा अचानकच शाळेत गेला व त्यानंतर शाळेत गेल्यानंतर तो धडे वाचायला तसेच पाढे देखील बोलायला शिकला। म्हणजेच ससा हा आता धडे आणि पाढे हे दोन्ही देखील बोलायला भरभर शिकलेला आहे। आपल्या पुढच्या ओळी आहेत
गुरुजी म्हणाले शाब्बास, ससा म्हणाला करापास। तर मुलांनो, ससा हा आता भरभर पाढे तसेच धडे देखील वाचायला शिकला, त्यामुळे आता सरांनी म्हणजेच गुरुजींनी त्याला शाब्बासकी दिली, म्हणजेच व्हेरी गुड बोलले। त्यामुळे ससा बोलतोय सरांना म्हणजेच गुरुजींना की मला आता पास करा। पुढच्या ओळी वाचूया। कोणास ठाऊक कसा सरकशीत गेला ससा। तर मुलांनो, आता आपला ससा हा एका सरकशीत गेलेला आहे। पाहूया तर मग आता इथे सशाने काय काय केलेले आहे ते। यानंतरच्या आपल्या ओळी आहेत, सशाने मारली उडी भरभर चढली शिडी। तर आता या ओळींमध्ये कवी सांगत आहेत की ससा हा आपला आता एका सर्कशीत गेला व तिथे गेल्यानंतर तो आता सर्कशीत उड्या मारतोय, तसेच सर्कशीमध्ये एक शिडी आहे, त्या शिडीवरती तो भरभर चढत आहे। याविषयी इथे आपल्याला कवीने सांगितले आहे, म्हणजेच ससा सर्कशीत गेल्यानंतर देखील तिथे बऱ्याच गोष्टी त्याने केलेल्या आहेत हे आपल्याला कवीने सांगितलेले आहे। आपल्या पुढच्या ओळी आहेत, विदूषक म्हणाला छान छान, ससा म्हणाला हवेपान। तर मुलांनो, कवी आता आपल्याला सांगत आहेत की आपला ससा हा सर्कशीत गेला व त्यानंतर तिथे जाऊन त्याने उड्या मारल्या, सर्कशीत तिथे शिड्यांवरती त्याने भरभर चढला, त्यामुळे तिथला विदूषक हा त्याच्यावरती खुश झाला व तो म्हणाला छान छान, खूप छान केले। व त्यामुळे आपला ससा हा त्यांना बोलतोय की आता मला पान हवे। आता आपल्या पुढच्या ओळी वाचूया। कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा। तर मुलांनो, आता आपला ससा हा एका सिनेमात गेलाय। पुढे दिलेल्या चित्रात तुम्हाला दिसत असेल की ससा हा कशा पद्धतीने नाचतोय, म्हणजेच तो सिनेमात गेलाय आणि आता इथे गेल्यानंतर देखील तो बऱ्याच गोष्टी करत आहे। आता आपल्या पुढच्या ओळी आहेत, सशाने केली फायटिंग छानपैकी केली ॲक्टिंग। तर मुलांनो, आता आपला ससा हा एका सिनेमात गेला आणि तिथे गेल्यानंतर तो खूप छान ॲक्टिंगही करतोय आणि त्याबरोबर फायटिंगही करतोय, म्हणजेच मारामारीसुद्धा करतोय आणि या गोष्टीमुळे सर्वच त्याच्यावरती खूप खुश आहेत। ससा हा वेगवेगळ्या गोष्टी इथे करत आहे, याविषयी आपल्याला आपल्या कवीने इथे सांगितलेले आहे। आता आपल्या पुढच्या ओळी आहेत, डायरेक्टर म्हणाला वा वा, ससा म्हणाला चहावा। तर मुलांनो, आता आपल्या सशाने इथे फायटिंग व ॲक्टिंग ही खूप छान केली आणि त्यामुळे जो डायरेक्टर आहे तो सशावरती खूप खुश झाला व त्यामुळे तो म्हणतोय वा वा, खूप छान केलं आहे। आणि त्यामुळे ससा आपला डायरेक्टरला बोलतो की मला आता चहा हवा। सो द स्टुडंट्स, हियर वी फिनिश्ड अवर एक्सप्लेनेशन। यानंतर आता आपण या कवितेतील आलेले नवीन शब्द म्हणजेच न्यू वर्ड्स हे पाहणार आहोत। कवितेमध्ये बरेच नवीन शब्द आलेले आहेत, तसेच या शब्दांची ओळख करून देण्यासाठी आता आपण पुढे
नवीन शब्दांची ओळख करून घेऊया. पुढे दिलेल्या चित्रात काय दिसत आहे बरं आपल्याला? तर मुलांनो, त्या चित्रामध्ये आपल्याला गणितं दिसत आहेत, म्हणजेच मल्टिप्लिकेशन्स दिसत आहेत, सम्स आहेत काही. तर मुलांनो, त्यालाच आपण इंग्रजी भाषेत टेबल्स असे बोलतो व मराठी भाषेत याला आपण पाढे असे बोलतो. तर आपला पहिला नवीन शब्द आहे पाढे, म्हणजेच टेबल्स. पुढे दिलेल्या दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे बरं तुम्हाला? तर त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या धड्यांची नावे आहेत, म्हणजेच चॅप्टर्सची नावं आहेत. तर मुलांनो, आपला दुसरा नवीन शब्द आहे धडे, म्हणजेच चॅप्टर्स. त्याला आपण इंग्रजी भाषेत चॅप्टर्स असे बोलतो. आता आपल्या पुढच्या चित्रात काय दिसत आहे आपल्याला? कोण आहेत ते पुढे दिलेल्या चित्रात? तर ते आहेत गुरुजी, म्हणजेच त्यांना आपण इंग्रजी भाषेत सर असे बोलतो. तर आपला तिसरा शब्द आहे गुरुजी, म्हणजेच त्यांना आपण इंग्रजी भाषेत सर असे बोलतो. हा आपला तिसरा शब्द. पुढे दिलेल्या चित्रात काय दिसत आहे बरं तुम्हाला? तर त्या चित्रामध्ये सर म्हणजेच गुरुजी हे सशाला शाबासकी देत आहेत, त्याच्या पाठीवरती हात फिरवत आहेत, म्हणजेच त्याला आपण शाबास असे बोलतो. तर आपला पुढचा शब्द आहे शाबास, यालाच आपण इंग्रजी भाषेत व्हेरी गुड असं बोलतो. पुढील चित्रातील मुलं ही काय करत आहेत? तर ती मुलं उड्या मारत आहेत, म्हणजेच जंप करत आहेत. तर मुलांनो, आपला पुढचा शब्द आहे उडी, म्हणजेच इंग्रजी भाषेत आपण त्याला जंप असे बोलतो. हा आपला पुढचा शब्द आहे. पुढे दिलेल्या चित्रात काय दिसत आहे बरं तुम्हाला? तर त्या चित्रामध्ये शिडी आहे, म्हणजेच इंग्रजी भाषेत आपण त्याला स्टेअर्स असे बोलतो. तर आपला यानंतरचा शब्द आहे शिडी, म्हणजेच स्टेअर्स. आता आपल्या पुढच्या चित्रात हा कोणता माणूस आहे? काय याने हे वेगवेगळे रंग लावलेले आहेत तोंडाला? काय बोलतो आपण याला? तर हा आहे विदूषक, आणि यालाच आपण इंग्रजी भाषेत जोकर असे बोलतो. तर आपला पुढचा शब्द आहे विदूषक, म्हणजेच जोकर. आता आपला शेवटचा शब्द, म्हणजेच पुढे दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता ते चित्र कोणते आहे बरं? तर ते आहे लीफ, म्हणजेच पान. त्याला आपण मराठी भाषेत पान असे बोलतो. तर आपला शेवटचा शब्द आहे लीफ, म्हणजेच पान. नाव स्टुडंट्स, लेट्स रिसाइट द पोएम विथ मी. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. सशाने म्हणले पाडे, भरभर वाचले धडे. सशाने म्हणले पाडे, भरभर वाचले धडे. गुरुजी म्हणाले शाबास, ससा म्हणाला करापास. गुरुजी म्हणाले शाबास, ससा म्हणाला करापास. कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा. सरकशीत गेला ससा, कोणास ठाऊक कसा. सरकशीत गेला ससा. सशाने मारली उडी, भरभर चढली शिडी. सशाने मारली उडी,
भर भर चढली शिडी. विदूषक मनाला छान छान, ससा मनाला हवे पान. विदूषक मनाला छान छान, ससा मनाला हवे पान. कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, पंसिन मत गेला ससा. कोणास ठाऊक कसा, पंसिन मत गेला ससा. सशाने केली फाइटिंग, छानपैकी केली ॲक्टिंग. सशाने केली फाइटिंग, छानपैकी केली केली ॲक्टिंग. डायरेक्टर म्हणाला हव्वा वा, ससा म्हणाला चाहवा. डायरेक्टर म्हणाला वा वा, ससा म्हणाला चाहवा. कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा. कोणास ठाऊक कसा, पण सरकशीत गेला ससा. कोणास ठाऊक कसा, पण सिनेमात गेला ससा. कोणास ठाऊक कसा, कोणास ठाऊक कसा. नाव हियर वी फिनिश्ड अवर पोएम अँड यू हॅव अंडरस्टूड अबाउट दिस पोएम एज वेल एज एक्सप्लेनेशन. सो द स्टूडंट्स, हियर इज युअर होमवर्क, दॅट इज ड्रॉ द पिक्चर ऑफ अ रॅबिट अँड कलर इट. अँड सेकंड वन इज रिसाइट द पोएम. दिस इज युअर होमवर्क. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस पोएम. Thank you, students.